महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या वतीनं केपीआयटी एटीपी चॅलेंजर 2015 या स्पर्धेला बालीवाडीतील स्टेडियम मध्ये सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या वतीनं केपीआयटी एटीपी चॅलेंजर 2015 या स्पर्धेला बालीवाडीतील स्टेडियम मध्ये सुरुवात झाली आहे. या स्पर्धेचं हे दुसरं वर्ष असून महाराष्ट्र राज्य संघटना, पुणे जिल्हा टेनिस संघटना, क्रीडा युवक संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमानं या स्पर्धा घेण्यात आल्या आहेत. या स्पर्धेत $50,000 इतके बक्षिसं ठेवण्यात आली आहेत. यामध्ये परदेशातील इंग्लंडचा जेम्स वार्ड, बेल्जियमचा यानेक मार्टिन, स्पेनचा अँड्रियन मेनेटेज अशा 25 खेळाडूंनी सहभाग घेतला. तसेच सोमदेव देववर्मन, समन सिंग, रामकुमार रामनाथ या भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. ही स्पर्धा 31 ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार असून या स्पर्धेत नागरिकांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. या स्पर्धेत पहिल्या क्रमांकाच्या विजेत्यास 4 लाख रुपये, उपविजेत्याला 2 लाख रुपये तर तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या खेळाडूला 1 लाख रुपये पारितोषिक दिलं जाणार आहे. पुण्यातील बालेवाडी स्टेडियम मध्ये 4 दिवस या स्पर्धा रंगणार आहेत. प्रतिनिधी रोहन गवळी, ब्युरो रिपोर्ट, पुणे मेट्रो, पुणे.